नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता पाचवी या परीक्षेतील आपण कार्यात्मक व्याकरण या घटकांतर्गत शुद्ध अशुद्ध शब्द या घटकाची आज आपण माहिती बघणार आहोत। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शुद्ध अशुद्ध शब्द या घटकावरती एक प्रश्न जो आहे दोन गुणांचा तो हमखास विचारला जातो। तर आता शुद्ध अशुद्ध शब्द याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊया। तर शुद्ध अशुद्ध शब्द म्हणजे काय किंवा शुद्ध भाषा किंवा अशुद्ध भाषा म्हणजे नेमकं काय, तर व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात। शुद्ध लेखन लिहिणे हे आपण तर नेहमीच ऐकतो, परंतु व्याकरणातील नियम हा जो शब्द आहे हा आपण लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले जे निर्दोष लेखन आहे त्याला शुद्ध लेखन म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया। शुद्ध अशुद्ध शब्द यामध्ये आपल्याला योग्य शुद्ध शब्द ओळखण्यासाठी काही नियम जे आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्यामध्ये आपण बघूया आता अर्थपूर्ण लेखनासाठी काय आवश्यक आहे। बघा, अनुस्वार, ह्रस्वदीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे। आता ह्रस्व म्हणजे काय, तर पहिली वेलांटी किंवा पहिला उकार याला ह्रस्व म्हणायचं। त्यानंतर दीर्घ म्हणजे काय, तर दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार याला दीर्घ म्हणायचं। तर हे ह्रस्व आणि दीर्घ हे जे दोन बाबी आहेत ह्या आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी हे खूप महत्त्वाच्या बाबी आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरावर अनुस्वार देतात। हे एक अगदी सोपी बाब आहे। उदाहरणादाखल आपण घेऊया, कंबर, कांदा, अंधार, भिंत हे शब्द कसे आहेत बघा की यांचा जो उच्चार आहे, बघा कंबर नाकातून होतो, म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरावरती अनुस्वार देणं आवश्यक आहे, ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर पुढचा आपण एक नियम बघणार आहोत, एकाक्षरी शब्दातील ई आणि ऊ हे दीर्घ लिहावेत। एकाक्षरी शब्द कोणते आहेत बघा, मी, तू, ती हे जे आहेत त्यातील वेलांट्या किंवा उकार जे असतील ते नेहमी दीर्घ लिहावेत। पुढे सामान्यपणे बघा, कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व ऊ हे दीर्घ लिहावेत। या ठिकाणी ई आणि ऊ याचा अर्थ, ईचा अर्थ वेलांटी असा घ्यायचा, ऊचा अर्थ उकार असा आपण घेणार आहोत। सामान्यपणे बघा, कोणत्याही शब्दातील शेवटचा ई किंवा ऊ म्हणजे शेवटी जर वेलांटी असेल किंवा उकार असेल तर तो नेहमी दीर्घ लिहायचा, म्हणजे शेवटची वेलांटी असेल तर दुसरी द्यायची, शेवटचा उकार असेल तर तो देखील दुसरा द्यायचा। यामध्ये बघा, उदाहरण दाखल आपण काही उदाहरण घेऊया, गुरु, बघा याच्यामध्ये रला दुसरा उकार आहे। त्यानंतर कवी हा जो शब्द आहे याच्यामध्ये वला दुसरी वेलांटी द्यायची आहे। रवी हा देखील शब्द आहे याच्यामध्ये देखील आपण दुसरी वेलांटी देणार आहोत। बाहू याला देखील आपण दुसरा उकार देणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकच बाबीमध्ये नियम आपल्याला एकदमच काटेकोर लावून चालणार नाही, तर याला काही अपवाद देखील आहेत। तर अपवाद कोणते शब्द आहेत बघा, आणि हा जो शब्द आहे हा या नियमाला अपवाद आहे। याच्यामध्ये न ला पहिली वेलांटी आहे, त्यानंतर परंतु याच्यामध्ये देखील त ला पहिला उकार आहे, त्यानंतर तथापि हा जो शब्द आहे ह्या शब्दाला देखील यामध्ये प ला पहिली वेलांटी आहे। तर पुढे जाऊया आपण, अकारांत शब्दातील उपांत्य, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरे अक्षर, इकार व उकार दीर्घ लिहावेत। बघा उदाहरण दाखल घेऊया आपण, तीर तला दुसरी वेलांटी आहे, वीट वला दुसरी वेलांटी आहे, बहीण याच्यामध्ये देखील हला दुसरी वेलांटी आहे, मीठ मला दुसरी वेलांटी आहे, घुस या शब्दामध्ये घला दुसरा उकार आहे। चला पुढे जाऊया, शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यामागील इकार व उकार बहुधा ह्रस्व लिहावा। उदाहरण दाखल बघा, दिवा, किती, जुनी, महिना, मुळा यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ असल्यामुळे त्यामागील उकार किंवा इकार जो आहे तो आपण ह्रस्व लिहिलेला आहे।